नमस्कार, मी पंजाब बँक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. आज आहे 27 एप्रिल 2023. आपण राज्यामध्ये एक अंदाज दिला होता की 25 तारखेपासून विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस आणि गारपीट होणार आहे, तर तसाच झाला. पण सर्व शेतकऱ्यांना आणखीन एक तातडीचा अंदाज देतो. आज आहे 27 एप्रिल. आज 27 एप्रिल, उद्या 28 आणि 29 आणि 30 एप्रिल पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी सतर्क करायचे, कारण की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आज उद्या परवा 3 दिवस आणखीन मध्ये पावसाची शक्यता आहे, गारपीट देखील होणार आहे, विजेचे कडकडाटासह पाऊस पडणार आहे, म्हणून हा देखील अंदाज लक्षात घेतला. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली, आजपासूनची बघितली तर आज म्हणजे 27 एप्रिलला म्हणजे राज्यामध्ये आज लातूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, तसेच बीड जिल्हा, तसेच नांदेड जिल्हा, परभणी, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, तसेच जालना आणि संभाजीनगरचा अर्धा भाग, तर या भागामध्ये आज म्हणजे ह्या 3 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. काही काही भागामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्या. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 1 तारखे तसं तो वातावरण 4 तारखेपासून थोडं खराबच राहणार आहे, पण 4 तारखे म्हणजे 1 मे 2 मे 3 मे पर्यंत राज्यात फक्त पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे आणि विदर्भामध्ये राहील थोडा तुरळक भागात, पण सगळीकडे पडणार नाही, त्याच्यामुळे काही घाबरायचे नाही. म्हणून हा सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत तातडीचा अंदाज दिला.